पाऊस थांबून महिना उलटला तरीही सर्व नाल्यातील पाणी अजूनही थेट रंकाळ्यात मिसळत आहे त्यामुळे रंकाळ्याचं पाणी दूषित बनलं असून पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं त्याची दखल घेऊन कॉमन मॅन आणि प्रजासत्ताक संघटनेनं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पी आर माने यांना धारेवर धरलं रंकाळ्याच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या महापालिकेवर कारवाई करावी तसंच रंकाळ्यात मिसळणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव सांडपाण्यामुळे पुन्हा दूषित बनलाय याबाबतचं वृत्त बी न्यूजनं गुरुवारी प्रसारित केलं होतं यंदा अतिवृष्टीमुळं श्याम सोसायटी नाल्याजवळील बंधाऱ्या शेजारचा मातीचा भराव वाहून गेलाय परिणामी या नाल्यातील सुमारे दहा एम एल डी सांडपाणी रंकाळ्यात येत असल्यामुळं तलावाचं पाणी दूषित बनलंय त्यामुळे जलचरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय या वृत्ताची दखल घेत कॉमनमॅन आणि प्रजासत्ताक सेवा संघटनेनं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पी आर मानियांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरलं रंकाळा म्हणजे कोल्हापूरचं वैभव असून सांडपाण्यामुळे तलावाचं प्रदूषण झालंय त्यामुळे महापालिकेवर कारवाई करावी तसंच रंकाळ्यात मिसळणाऱ्या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत अशी मागणी दिलीप देसाई आणि ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली पंचगंगेचं प्रदूषण होऊ नये म्हणून मोठ्या गृहप्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं बंधनकारक आहे पण अनेक गृहप्रकल्पांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत याकडेही इंदुलकर यांनी लक्ष वेधलं शनिवारी सकाळी दहा वाजता रंकाळ्यात मिसळणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येतील असं आश्वासन उपप्रादेशिक अधिकारी पी आर माने यांनी दिलं यावेळी अविनाश दिंडे संजय भोळे नरेंद्र पाटील जाफर मुजावर भिकाजी मंडलिक उपस्थित होते